प्रभा जोशी यांच्याबरोबर प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह ऑल इंडिया रेडिओसाठी. नमस्कार. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये भाग घेण्याचा मला खूप आनंद आहे आणि सलील कुलकर्णींची एक छोटी मुलाखत मी घेतली. त्याआधी अनेकदा वेगवेगळ्या कारणाने त्यांचं मी गाणं ऐकलं होतं, पण शेजारी बसूनच मुलाखत घेण्याचा योग पहिल्यांदाच आला आणि मी खूप आनंदात आहे त्याबद्दल. आणखीन त्याला जो प्रतिसाद मिळत होता, रिस्पॉन्स मिळत होता, दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड. आणि मला वाटतं याचं सगळं क्रेडिट सलीलला आहे. मी फारच थोडं त्याच्यात भूमिका बजावली असं मला वाटतं. तुम्हाला कितपत आवड आहे या गोष्टींची? ॲक्च्युली मी गेली 23 वर्ष आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी करते. प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह आहे तिथे आणि दिस इज माय पार्ट अँड प्रोफेशन. मुलाखती घेणे आणि कंपेरिंग करणे, दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय प्रोफेशन. दिस इज नथिंग न्यू अबाउट इट. पण काही वेळेला समटाईम्स यू एन्जॉय डुईंग इट आउटडोर ऑल्सो. ऑफिसमध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये आय की एव्हरी डे आय इंटरव्ह्यू समबडी, बट लाईव्हचा एक वेगळा अनुभव असतो. सो दॅट इज दॅट ऑल्सो मेड मी व्हेरी हॅपी विथ गुड ॲम्बियन्स अँड विथ यंग क्राऊड अराउंड. इट वॉज व्हेरी नाईस. संदीप खरेन व्यतिरिक्त आजकालचे नवीन कवी कोण तुम्ही सांगू शकता? सलील संदीप ही जोडी तर नवीन नव्या युवकांमध्ये प्रसिद्ध आहेच, पण मी आणि माझ्या पिढीने ज्यांना ज्यांचा खूप ज्यांच्यावरती प्रेम केलं त्या सगळ्यावरती सलील पण आज प्रेम करत होता आणि त्या सगळ्यांचे उल्लेख त्यांनी केले याचा मला खूप आनंद झाला. उदाहरणार्थ शांता शेळके, कवी कुसुमाग्रज, सुधीर मोघे, मंगेश पाडगावकर हे मराठीतले सगळ्यात मोठे कवी आहेत आणि या सगळ्यांचा त्यांनी खूप छान उल्लेख केला आणि त्याची त्यांनी गाणी पण गायली. तर हे सगळं मला खूप आवडलं.